आज मी तुम्हाला लसणाची चटणी तयार करून दाखवणार आहे। नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। लसणाची चटणी करण्यासाठी मी इथे 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या टेचून घेतलेल्या आहेत। 4 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। 2 ते 3 चिमूट आपल्याला हिंग लागणार आहे। 1/2 चमचा हळद घेतली। 1/2 चमचा जिरे घेतलेले आहेत। 1 चमचा लाल तिखट घेतले। चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे। मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेले आहे। तेल गरम होऊन देऊयात। तेल गरम झाले आहे, त्यामध्ये आपण जिरे घालूयात। त्यातच आपल्याला हिंग घालायचं आहे आणि बारीक टेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण मिक्सरला फिरवून नाही घ्यायचा, असाच टेचून घ्यायचा आहे। आता मी हा लसूण साधारण 1 ते 2 मिनटं चांगला परतून घेणार आहे। आपल्याला लसूण जास्त लाल करायचा नाही। गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवलेली आहे। मी लसूण साधारण 2 मिनटं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे। त्यातच मी लाल तिखट घालते। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता लगेचच ह्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। मी ह्या आधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। गॅसची फ्लेम लोवर ठेवलेली आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यावर साधारण 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। आपल्याला 1 मिनिटभरच परतून घ्यायचं आहे, जास्त परतून नाही घ्यायचं। आता चवीनुसार मीठ घालते। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही चटणी फार झटपट होते, चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते आणि भाताला सुद्धा आपण तोंडी लावायला घेतली तरीही खूप छान लागते। आता मी पुन्हा वरतून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि चटणी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। खूप छान झाली आहे, खूप छान सुगंध येतो आहे चटणीचा। गॅस बंद करते आणि ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेते। जेवताना तोंडी लावण्यासाठी लसणाची चटणी तयार करून झालेली आहे। तुम्ही ह्या चटणीला लसूण शेंगदाण्याची चटणी सुद्धा म्हणू शकता। खूप छान झाली आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।